शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल। ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर भरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाइन कन्सल्टिंग उपलब्ध। आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर, विटा। नमस्कार, आपण पाहताय वज्रधारी न्यूज। आजचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोक आम्ही समाजसेवा करत आहोत। आम्हाला गुगल पे, पेटीएम आणि मोबाईलच्या आधारे आम्हाला मदत करा असा आवाहनतात आणि समाजाला, समाजातील लोकांना फसवतात आणि लाखो रुपयाची कमाई करतात। असाच एक तथाकथित समाजसेवक मनोरुग्णांची सेवा करण्याचा आव आणत होता, त्याचं नाव अक्षय बोराडे। पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसरामध्ये अक्षय बोराडे हा मनोरुग्णांना सेवा देण्याचा आव आणत होता। त्याचे व्हिडिओ फेसबुक आणि सोशल मीडियामध्ये पोस्ट करून जनतेला देणगी देण्याचं आवाहन करत होता। आपल्या विटा शहरातील एक मनोरुग्ण मायकल या नावाने ओळखला जायचा, तो मनोरुग्णही अक्षय बोराडे घेऊन गेल्याचे आपणाला माहीतच असेल। आता या अक्षय बोराडेचा खरा चेहरा समाजाच्या समोर आलेला आहे। जुन्नर येथील एका गॅस वितरण करणाऱ्या कंपनीला 1.5 लाखाची खंडणी मागितल्याचा गुन्हा अक्षय बोराडे याच्यावरती जुन्नर पोलिसांच्याकडे दाखल झालेला आहे। सध्या अक्षय बोराडेची रवानगी तुरुंगात करण्यात आलेली असून आता त्याच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसते आहे। तथाकथित समाजसेवक अक्षय बोराडेच्या अडचणी वाढल्या असून जुन्नरमध्ये बलात्काराचा गुन्हा अक्षय बोराडेवर दाखल करण्यात आलेला आहे। जुन्नर पोलीस ठाण्यात बोराडे याच्यावरचा हा 4था गुन्हा असून या अगोदर खंडणी, पत्नीला मारहाण आणि कामगाराला मारहाण करून त्याची मजुरी न देणे या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। मनोरुग्णांची सेवा करण्याचा आव आणणारा तथाकथित समाजसेवक आणि शिवरुण युवा प्रतिष्ठानचा अध्यक्ष अक्षय मोहन बोराडे याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा जुन्नर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे। जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी माध्यमांना ही माहिती दिली। बोराडे याच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात हा 4था गुन्हा दाखल झालेला असून या अगोदर खंडणी, पत्नीला मारहाण आणि कामगारांची देणी न चुकवणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आणि त्याच्यानंतर पण अशी काही लोक आहेत जे जागेवर घाण वगैरे करतात किंवा ज्यांना गंभीर आजार आहे किंवा जे दुसऱ्यांना मारहाण करतात किंवा व्यवस्थित राहत नाही अशा व्यक्तींना हा रात्रीचं घेऊन जाणार, रात्रीचं घेऊन जायचं आणि कुठे पण सोडून देणार। मग कुठे घाटात कुठे सोडलं हे काही कुठे घेऊन गेलं काय हे माहिती नाही, पण रात्रीचं घेऊन जायचा आणि 2-1 तासांनी परत रिटर्न यायचा। मग ते कुठे सोडायचा कुठे घेऊन जायचा हे मला काही माहिती नाही। तर असा प्रकार झालेला आहे तिथे आणि माझ्यासोबत अन्याय झालाच, पण हा महाराजांचं नाव घेऊन लोकांना फसवतोय, लोकांपुढे त्यांचं नाव घेऊन सांगतोय की मी असं काम करतोय कसं। माझं सगळ्यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी तो जे बोलतोय त्याच्यावर विश्वास न ठेवता खरी सत्यता काय। आणि मी हे जे बोलतेय ना ते उगाच नाहीये, मी पोलीस स्टेशनला जाऊन सविस्तर फिर्याद दिलेली, पोलीस स्टेशनला सर्व पुरावे सर्व सादर केलेले आहेत आणि म्हणूनच मी बोलते। उद्या लोकांनी असं बोलायला नको की मी चुकीचं बोलते किंवा माझ्यावर कोणी दबाव आणून हे करून मला बोलण्यास भाग पाडले, तर असं काही नाहीये। माझ्यावर जेवढा अत्याचार झालाय, जेवढं मी सहन केले आतापर्यंत, नवरा बाबा जाऊ दे, कोणतीच बायको अशी करणार नाही, पण हे खूप सहन केले, मारहाण कोणच सहन करणार नाही। आणि कोणतीही बाई आपला नवरा दारू पिऊन गटारात पाडला नाही वेळेस ते सहन करेल, पण हे असे लफडे आणि त्यांची बाजू, त्या मुलींची बाजू घेऊन मला बोलणार, मला मारणार हे असं कोणी सहन करणार, आणि स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय सगळं हे असं कोण सहन करणार। आणि जे झालं लग्नानंतर तेव्हाचा विषय मी सोडून दिला, पण बाळ झाल्याच्या नंतर त्याच्या डोक्यावर हात ठेवून चप्पल घेतली होती की मी पण असं काही करणार नाही, मला म्हणजे तू आणि बाळ पाहिजे, बस बाळ आणि तूच। त्याच्या डोक्यावर चप्पल हात ठेवून चप्पल घेतली का परत, असं चुकीचं काही करणार नाही मी, करत नाही आणि करणार नाही। त्याच्यानंतर असं झालं,
तेव्हा डायरेक्ट मला बोलला, तुझ्याशी बाळाशी माझा काही संबंध नाहीये, तुमचं तुम्ही बघा काय करायचं, लोकांना फसव फसव महाराजांचं नाव घेऊन तर फसवलंच आहे, पण याने गरीब लोकांकडून पैसे पण म्हणजे ह्या लोकांच्या नावावर जमा करून त्याचा वापर स्वतःच्या मौजसाठी, किंवा तुम्ही विचार करा सरकारी नोकरीला याच्या घरातलं कोणच नाहीये, याच्याकडे गाडी येते, 1-1 लाखाचे फोन येतात, सगळ्यांना नवीन मोबाईल घेऊन देतोय, हा मला तर घेऊन दिला नाही आतापर्यंत, माझ्या आई वडिलांनीच मला घेऊन दिलंय, हे सगळं करतोय, तर मग हे सगळं येतं कुठून? हेच ना लोकांकडून पैसे येतात ह्या लोकांसाठी, गरीब लोक त्याच्यातूनच हे करतोय ना. आणि समजा बोलतो की काम चालू केले त्या माणसांसाठी, शेडचं काम झालं, फॅन झालं, ती लादी बसवली, ते सगळ्या लोकांनी मदत केली केलेली यांना, म्हणजे काहींनी पैसे पाठवून, मग याला दुसरीकडून जे पैसे येतात त्या पैशांचं काय करतो हा एवढं, हा पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. हा जर बोलतो तुम्ही मला मदत करा आमच्या पेशंट सांभाळण्यासाठी, असं असं मला मदत करा, तुम्हाला वाटत असेल पंग द्यायची तर ही करा, हा एवढं बोलतोय, म्हणजे याच्याकडे पैसे नाहीयेत, काही काम करत नाहीये हा, मग याच्याकडे गाडी येते कुठून? सरकारी नोकरीवाल्यांकडून तरी 7-8 वर्षांनी गाडी येते, याच्याकडे गाडी येते आणि 2-2, 3-3 गाड्या आहेत घरामध्ये, अम्ब्युलन्स वगैरे, मोटरसायकल वगैरे, फोन याच्याकडे 50-50 हजाराची वॉच येते. शिरोली बुद्रुक येथील अक्षय बोराडे याने एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत नोव्हेंबर 2019 ते डिसेंबर 2019 या काळात जुन्नर शहरातील लॉजवर नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला होता, तर सोनू आणि रोशन यांनी शिवीगाळ दमदाटी केली होती. या प्रकरणी जुन्नर पोलिसांनी वरील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. बोराडे हा 1 सप्टेंबरपासून जुन्नर पोलिसांच्या ताब्यात आहे. अक्षयची पत्नी रुपाली बोराडे यांनी पती अक्षय बोराडे, सासू सविता बोराडे आणि दीर अनिकेत बोराडे यांच्या विरोधातही प्रचंड छळ केल्याचे आरोप केले आहेत. या सर्वांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्रास दिला, तसेच वेळोवेळी रिव्हॉल्वरची व गुंडांची धमकी देत शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप अक्षय बोराडेची पत्नी रुपाली बोराडे यांनी केला आहे. अनेक मुलींसोबत अनैतिक संबंध ठेवत फसवणूक केल्याचा आरोपही त्याच्या पत्नीने तक्रारीत केला आहे. अक्षय बोराडेसारखे अनेक ठकसेन समाजाला गंडा घालण्याचं काम करत असतात. अक्षय बोराडे हा समाजसेवा करत असतानाचे व्हिडिओ फेसबुक आणि सोशल मीडियावर पोस्ट करत असे. त्याची ही समाजसेवा पाहून समाजातील लाखो लोक त्याला फेसबुकवरती फॉलो करत आहेत आणि तो शिवाजी महाराजांचे नाव घेऊन हे सर्व करत असल्यामुळे अनेकांना तो अत्यंत आदर्श असा समाजसेवक वाटत असे. काळाच्या ओघात त्याचा खरा चेहरा हा समाजासमोर उघड झाला आहे आणि समाजातील लोकांनीही अशा बोगस समाजसेवकांना आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारची मदत करत असताना काळजी घेण्याची गरज आहे. पाहत रहा वज्रधारी न्यूज.